प्रपंच करावा नेटका, लावी जगाला चटका. संत महात्म्यांची साधारण ही जीवनशैली असते. प्रपंचाचा बोध व्यापक अर्थाने अभिप्रेत ठेवणाऱ्या या विभूतींचे कार्य आजही हजारो वर्षानंतर संस्मरणीय ठरून विश्व मार्गदर्शक बनली आहे. नाशिकच्या पुण्यनगरीत गेल्या 5 वर्षांपासून विष्णुभक्त चारुदत्त आपल्या अनाकलनीय ज्ञानाद्वारे कलियुगातील सुखाला चटावलेल्या मानवजातीला संभाव्य जीवन आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगण्याची धडपड करीत आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून विष्णुभक्त चारुदत्त नावाने मिळेल त्या वस्तूवर, जमिनीवर, छतावर अभंग, काव्य, कादंबरी, अद्भुत आध्यात्मिक चक्र अशा विविध प्रकारच्या रचना करून सामान्य मानवी जीवाच्या बुद्धीला न पेलवणारा गूढ अर्थ या रचनांमध्ये समाविष्ट असला तरी या रचनांमधून पसरवणारा अर्थसकल मानवजातीसाठी कल्याणकारक म्हणूनच उपकारक असल्याची आमची अनुभूती आहे. काव्य विष्णू सदन आणि या पुण्य वास्तूत साकारलेल्या अद्भुत आणि गूढ रचनांच्या सहवासाने याचा देही आमच्या एकूणच जीवनात झालेला चमत्कारिक बदल अवर्णनीय आणि तितकाच अकल्पित आहे. म्हणून या रचनांच्या गुडार्थाने भारलेला सहवास सकल मानवजातीला मिळावा हा यांचा अट्टहास. त्यातूनच या रचनामुद्रित स्वरूपात आणण्याची कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे धाडस करीत आहेत. या प्रकाशन सोहळ्यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. चारुदत्त यांच्या ग्रंथलेखनाने घराचे छत, भिंती, फॅन, कापद, दरवाजे तर पाया ग्रंथ आणि ग्रंथ हे सर्वच गॉड गिफ्ट आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. ऑनलाईन या ज्ञान साहित्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन योग शिक्षक किशोर एलमाने, हर्षदा एलमाने तसेच संकलन संपादक महेश थोरात, ज्योती थोरात यांनी केले होते. या कार्यक्रमावेळी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. या ज्ञान साहित्याचा प्रकाशन सोहळा तसेच विष्णुभक्त चारुदत्त यांच्या दत्तशुद्धिका या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संतोष गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्व भाविकांनी तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. याविषयी सांगा ना सर, मुळार्थाने नेमके जीवनाचा नेमके अर्थ काय आणि वास्तविक रूपाने मी जन्माला कशासाठी आलेलो आहे आणि नेमकी खऱ्या अर्थाने योगत्व म्हणजे काय, योगत्वाचे शास्त्र नेमके काय, ते सर्व या ग्रंथामधून प्रतिकर्षित करण्यात आलेलं आहे. म्हणजे योगत्वाचा नेमके अर्थ काय आणि वास्तविक रूपाने आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून योगत्व आणि धर्मतत्व आज प्रसारित होण्याची गरज आहे आणि त्यामुळे ते कसं प्रसारित होईल आणि येणारे अनेक अनेक युगापर्यंत ते कसा रूपाने परिणामकारक होईल ते सर्व ज्ञान याच्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनातून परमात्म्या रूपाने लिहिलेलं आहे. साधारण आपण किती वर्षापासून अध्यात्मामध्ये? अर्थाने मी लहानपणापासूनच ते लिहित आलेलो आहे परंतु आता त्याची प्रकट स्वरूपात वाटचाल सुरू झालेली. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.